धड़गाव पोलिसांचे अवैध देशी विदेशी दारू जप्तीची कारवाई संशयास्पद। सततधार पावसामुळे लाठीपाडा धरण ओव्हरफ्लो। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षण क्रमाच्या प्रवेशासंदर्भात पत्रकार परिषद। मुंबई साकीनाका येथे घडलेल्या महिलेच्या बलात्कारातील आरोपींना फाशी शिक्षा द्यावी, भाजपा अनुजाती मोर्चाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला मागणी। धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग येथे अभियंता दिवस साजरा। कापडणे येथील निकृष्ट नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करा, लोकक्रांती सेनेची जिल्हा परिषद प्रशासनाला मागणी। आणि धुळ्यात गौरी गणपतीचे थाटात आगमन। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पोलीस प्रशासनाच्या वतीनं सापळा रचून अवैध देशी विदेशी दारू घेऊन जाणाऱ्या आयसर वाहनावर कारवाई करण्यात आली होती। या वाहनातून 200 पेटी देशी विदेशी दारूचा साठा असताना धडगाव पोलीस प्रशासनाच्या वतीनं केवळ FIR मध्ये 100 देशी विदेशी दारूचे बॉक्स दाखवण्यात आले आहेत। अशा चर्चेला सध्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये उधाण आले आहे। एका कॉन्स्टेबल व अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इस्मा बरोबर व्हायरल क्लिप मध्ये फोनवरून संभाषण झाले असल्यानं पोलीस प्रशासनाची चांगलीच बोलती बंद झाली आहे। त्यामुळे पोलीस प्रशासन एकंदरीत या प्रकरणाची चौकशी करेल का, चौकशीनंतर संबंधित दोषींवर कारवाई होईल का नंदुरबार पोलीस प्रशासनाकडून संबंधितांना पाठीशी घातले जाईल असा सवाल देखील आता उपस्थित होत आहे। याबाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी DYSP श्रीकांत घुमरे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली आहे। प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। कारवाई झालेली एक दरबाराला जी FIR नोंद झाली त्यामध्ये 100 बॉक्स जे आहे ते पोलीस प्रशासनाने दाखवले नाहीत अशी माहिती मिळते, तर त्या संदर्भात आपण काय चौकशी केली? काल गणपती विसर्जन बंद असतं होतं, त्याच्यामुळं या संदर्भात जो काही धडगाव पोलिसांना दारूच्या संदर्भात जो काही गुन्हा दाखल झालेला आहे तर त्या संदर्भात आता शहानिशा करून घेऊन पुढे काय जे असेल ती चौकशी करून पुढची कारवाई होईल ती। सर, जी ऑडिओ क्लिप संबंधित हवालदाराची झालेली आहे त्या संदर्भात आपण काही माहिती घेतली का की त्या ऑडिओ क्लिपमध्ये जे बोलणं झालेलं आहे त्या संदर्भात आपण काय माहिती देऊ शकता? तुमच्यापर्यंत पोहोचली ऑडिओ क्लिप? नाही, या संदर्भात माझ्याकडे कोणती ऑडिओ क्लिप आलेली नाही आहे, परंतु ऑडिओ क्लिप प्राप्त प्रभारी अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन किंवा ज्यांच्याकडून हे झालेली असेल त्यांच्याकडून ती माहिती घेऊन किंवा ती ऑडिओ क्लिप प्राप्त करून घेऊन त्यानुसार चौकशी करून जे असेल ती अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल तो। सर, या माध्यमातून समजा एवढी मोठी कारवाई झालेली आहे, एवढा मोठा 100 बॉक्स जवळपास लपवल्याची जी बातमी आहे त्या संदर्भात चौकशी किंवा कुठली कारवाई अद्याप झाली नाही, तर आपण आपल्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहात का असा प्रश्न निर्माण होतो? नाही, यामध्ये कोणाला पाठीशी घालायचा प्रश्न नाही आहे। आणि जे 100 बॉक्स आपण जे सांगितलेले आहेत तर त्या संदर्भात संपूर्ण त्या जी काही चौकशी असेल ती संपूर्ण चौकशी होऊनच त्याबद्दल जे काही कागदपत्र असतील ते आणि जी काही चौकशी होईल ती त्या अनुषंगाने जे काही खरं असेल ते समोर येईल आणि त्याबाबत जो काही अहवाल असेल तो वरिष्ठांना सादर करण्यात येईल तो। परंतु अद्यापपर्यंत त्यावरती कुठलीही चौकशी किंवा कारवाई झालेली नाही आपल्याकडनं असं सांगता येईल म्हणता येईल? नाही, आता कारवाई त्या अनुषंगाने सुरूच होईल ते आता ती। साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पावसाची सततधार सुरू असल्यानं पांझरा नदीला पाणी आले आहे। परिणामी या नदीवर असलेल्या लाठीपाडा धरणात पाणीसाठा जमा झाल्यानं धरण ओव्हरफ्लो झाले आहे। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण देखील निर्माण झाले आहे। 1258 MCFT क्षमतेने असलेले लाठीपाडा धरण हे पूर्ण क्षमतेने भरले आहे। यामुळे पांझरा नदीत पाणी आल्यानं पात्रात वाढ झाली आहे। शेतकऱ्यांसह सर्वांनाच लाठीपाडा धरण कधी भरेल याची उत्सुकता होती आणि हीच उत्सुकता पूर्ण झाली आहे। सकाळी 11 वाजेच्या सुमारास लाठीपाडा धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले। पश्चिम पट्ट्यात होत असलेल्या पावसामुळे हे धरण भरले आहे। लाठीपाडा धरणात वाढता जलस्तर लक्षात घेता पाण्याची
पाण्याची पातळी अजून वाढण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना रब्बीची चिंता मिटली आहे। शेतातील विहिरी व स्थानिक नागरिकांच्या बोरवेलला पाणी पातळी वाढीसाठी ही मदत होईल। साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील सर्व प्रकल्प आता पाण्याने भरले आहे। यंदा पिंपळनेर परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते। आता तरी नागरिकांनी पाण्याची बचत करावी व भविष्यात पाणी टिकेल याप्रमाणे वागावे असे सर्व स्तरावरून बोलले जात आहे। प्रतिनिधी साकिब सय्यद, माझा महाराष्ट्र न्यूज, पिंपळनेर। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षण क्रमांकाच्या प्रवेशाबाबत आज धुळे शहरातील SSVPS महाविद्यालय या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील सन 2021 व 22 या शैक्षणिक वर्षासाठी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण क्रमांकाच्या प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश सुरू आहे। नाशिक विभागीय केंद्रांतर्गत नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या 5 जिल्ह्यांचा समावेश असून विविध शिक्षण क्रमांकाची 317 अभ्यास केंद्रे आहेत। धुळे जिल्ह्यात 50 तर नंदुरबार जिल्ह्यात 28 अभ्यास केंद्रे आहेत। तसेच यावर्षी विद्यापीठाने MA मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, लोकप्रशासन, अर्थशास्त्र तसेच MSc फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, जुओलॉजी, गणित, पर्यावरण इत्यादी पदवीधर शिक्षणक्रम सुरू केलेले आहेत। या शिक्षणक्रमास मर्यादित जागा उपलब्ध आहेत, तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावा। विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांना विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक ई वायुनंदन, कुलसचिव डॉक्टर दिनेश भोंडे, संचालक डॉक्टर प्रकाश देशमुख, विद्यार्थी सेवा विभाग आणि विभागीय केंद्र नाशिक केंद्राचे संचालक प्राध्यापक डॉक्टर धनंजय माने तसेच कक्ष अधिकारी दशपुते विलास यांनी आवाहन केले आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। यामध्ये विविध शिक्षणक्रम आहे। नुकतेच या वर्षी सुरू झालेले UGC-च्या मान्यतेने MA मराठी, MA हिंदी, MA इंग्रजी, MA इकॉनॉमिक्स, MA पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, MA उर्दू असे नव्याने 6 शिक्षणक्रम सुरू झालेले आहेत आणि विज्ञान शाखेअंतर्गत MSc केमिस्ट्री, MSc बॉटनी, MSc फिजिक्स, MSc झुओलॉजी, MSc मॅथ्स आणि MSc इन्व्हायरमेंट सायन्स असे हे 6 शिक्षणक्रम विज्ञान शाखेअंतर्गत सुरू झालेले आहेत आणि त्यामुळं याला विद्यार्थी संख्या मर्यादित आहे। त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लवकर जर प्रवेश आपला निश्चित केला तर त्यांना निराशा त्यांची पदवी येणार नाही आणि त्यामुळं ज्या काही विद्यार्थ्यांना काही अडचणी आहेत ऑनलाईन प्रवेश घेत असताना आणि केंद्र शोधण्यासाठी म्हणून त्याचं सर्व निराकरण आजच्या या सभेमध्ये आम्ही केलेलं आहे। विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरू प्रोफेसर ई वायुनंदन, कुलसचिव डॉक्टर दिनेश भोंडे आणि विद्यार्थी सेवा विभागाचे डॉक्टर प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रवेश सुरू आहे। या प्रवेशाची मुदत 15 सप्टेंबर होती, परंतु विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ही तारीख वाढवण्यासाठी संमती दिलेली आहे आणि आता हे प्रवेश 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार विलंब शुल्क आणि विलंब शुल्कासहित 8 ऑक्टोबरमध्ये देखील ते प्रवेश सुरू राहणार। विद्यापीठाचा एकच उद्देश आहे की जे वंचित विद्यार्थी आहेत, जे ज्यांना संधी मिळाली नाही, जे आपल्या नोकरीमधून व्यस्ततेमधून जे प्रवेश नियमित महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना सेकंड चान्स मिळवून द्यावा, संधी पूर्ण करून द्यावी आणि त्यांचं शिक्षण पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करावे। दरवर्षी विद्यापीठाचे जवळपास मुंबई साकीनाका येथे घडलेल्या बलात्कारातील घटनेतील सर्व नराधमांना फाशी शिक्षा सुनावण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आज भाजपा अनुजाती मोर्चाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आले। सदर निवेदनात म्हटले आहे की घटनेची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी। या प्रकरणाविषयी साकीनाकामध्ये घडलेला प्रकार आणि पीडितेचा झालेला मृत्यू हा संपूर्ण प्रकार मनसुन्न करणारा आहे। गेल्या महिनाभरापासून बलात्काराच्या घटना महाराष्ट्रात वाढल्या आहेत आणि त्यातून मुंबईत त्यांचे प्रकार जास्त। मुंबईतील महिला सुरक्षित नाही व तसेच आघाडी सरकार महिलांच्या सुरक्षितेसाठी अपयशी ठरले आहे। या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। प्रशासनाने अतिशय गांभीर्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे। यासोबतच मुंबई हे शहर महिलांसाठी सुरक्षित मानले जाते, मात्र ही घटना मुंबईत असुरक्षितेची भावना निर्माण करणारी असल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। तसेच या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी, तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक व्हावी व फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण नेऊन त्या माध्यमातून आरोपींना फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मुंबई साकीनाका परिसरामध्ये एका दलित महिलेवर अत्याचार झाला, बलात्कार झाला, त्याच्या निषेध म्हणून अनुसूचित जाती मोर्चानं आज या ठिकाणी
सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत या ठिकाणी निवेदन मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. गुन्हेगारांना कडक शासन व्हावे एवढंच नव्हे तर त्यांना फाशी व्हावी अशी अनुसूचित जाती मोर्चाची मागणी निवेदनाद्वारे कलेक्टर साहेबांना केलेली आहे. धुळे शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी सर मोक्षकुंड विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी संजय ब्राह्मणे, विजय मंगळे, महेंद्र खामकर, जे एन बेडसे, के यू सोनोने, धर्मेंद्र झालटे, आबा पाटील, आर जी महाजन, डी डी कोडी, सिद्धांत मंगळे, प्रियंका मंगळे, अभिजित कबारे आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. मी विजयलाल मंगळे, इंजिनियर, बानाई सचिव धुळे जिल्हा आणि उपअभियंता म्हणून मी निवृत्त एक वर्षापूर्वी सहावा विभाग उपविभाग शिरपूर येथे झालो आहे. आजचा 15 सप्टेंबर हा दिवस अभियंता दिवस म्हणून भारत सरकारने मनवायचं घोषित केल्यापासून हा तह्यात याचा साजरा दिवस होतो आहे. सर विश्वेश्वरैया यांचं मूळ नाव विश्वेश्वरैया होतं आणि त्यांना सर ही पदवी इंग्रजांनी बहाल केली होती. इंग्रज काळात ते आपल्या धुळ्यात स्वातंत्र्यपूर्व काळात धुळ्यात ते अभियंता म्हणून पहिली सर्विस त्यांनी धुळ्यात केलेली आहे आणि आपलं असिस्टंट इंजिनियर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि धुळ्याची जी रचना आहे त्याच्या ज्या 1 नंबर गल्ली, 2 नंबर गल्ली, 7 नंबर गल्ली याचं सर्वात योगदान हे सर विश्वेश्वरैया यांचं आहे. त्याच्या त्यांनी सायपन बंधारा बांधला त्यांनी साक्री तालुक्यात दातर्तीला आणि ते पाणी विना इलेक्ट्रिक पंप वगैरे असं काही न लावता सायपन पद्धतीने नॅचरल ग्रॅव्हिटीने त्यांनी आणलेलं आहे. तसेच त्यांचं दुसरं काम म्हणजे आज लक्षात ठेवण्यासारखे डेडर गावच्या तलावात त्यांनी जे बांध बांधला आणि त्याचं जे तलावात पाणी साठवलं तर डेडर गावच्या तलावाचं पाणी धुण्यासाठी आजही विना इलेक्ट्रिक खर्चाने नॅचरल पद्धतीने आपल्या धुळ्याला मिळतं आहे. त्याच्यामुळे त्यांचं धुळ्यासाठी फार मोठं योगदान आहे आणि ते हैदराबादमध्ये तिथे ते मोठे संस्थानिक होते पण तरी त्यांनी नोकरी करून भारताची मोठी सेवा केलेली आहे आणि अभियंता म्हणून त्यांनी अभियंताला जे नावलौकिक मिळून दिलेलं आहे ते त्याच्यामुळे ते अजरामर राहणार आहेत. आणि त्यांचं ही जी 15 सप्टेंबर जयंती दिवस हा पूर्ण भारतभर नव्हे तर पूर्ण जगभर साजरा केला जाईल एवढी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. धुळे तालुक्यातील कापडणे येथे आदिवासी भागात नुकतेच नळ योजना करण्यात आली आहे. या ठिकाणी असलेल्या आदिवासी बांधवांना प्रथमच नळाचे पाणी मिळणार होते. मात्र लाखो रुपये खर्च करून टाकण्यात आलेल्या या जलवाहिन्या निकृष्ट असून या ठिकाणी अनेक घरापर्यंत पाणीच पोहोचत नसल्यानं संबंधित कामाची क्वालिटी कंट्रोलद्वारे चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे कापडणे येथील आदिवासी बांधवांनी व लोकक्रांती सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. पहिले नाव गाव सांगा तुम्ही. कापडणं. नाव सुखलाल चव्हाण. बाळू सुखलाल चव्हाण, कापडणं. आम्हाला ना नळाची गरज आहे. नळांनी आम्हाला दिलं, बाकीला आहे बाकीला नाही दिले. त्याच्यानं आम्हाला ना नदी कुजून सुनी जावं लागतं पाणी घ्यायला. जास्ती गम पाणी कधी आलं त्रास होता. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. 10 दिवसानंतर विसर्जन होते तर चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती म्हणजेच गौरीचीही त्या पाठोपाठ आगमन झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात गौरी गणपती तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण 3 दिवस असतो तर हा उत्सव घरोघरी साजरा केला जातो. पहिल्या दिवशी आगमन तर दुसऱ्या दिवशी गौरी भोजन व तिसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते. 3 दिवस अगदी आनंदाचे उत्साहाचे वातावरण असते. तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन होणार असल्यामुळे मात्र काहींची दुःखाची छाया असते. गौरी गणपतीचा हा सण महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. गौरी विसर्जन साधारणपणे तिसऱ्या दिवशी वाजत गाजत व गौरीचा जयघोष करीत केले जाते. महाराष्ट्रात गौरी गणपती या सणाचे आगळे असे सांस्कृतिक महत्व आहे. धुळे शहरातील वाडी भोकर व 40 गाव रोड येथील सूर्य मंदिर सरस्वती पाठशाळा या ठिकाणी गौरी गणपतीची भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मोठ्या भक्तिभावाने व आनंदमय वातावरणामध्ये गौरींसाठी विविध प्रकारचे नैवेद्य देखील दाखवण्यात आले. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. बोला. साधा वादाप्रमाणे या वर्षी पण आमच्या घरी ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरींची स्थापना झालेली आहे. गणपती स्थापनेनंतर 5व्या दिवशी ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरींची स्थापना होते.
आज विधिवत पूजा अभिषेक व आरती व महाप्रसाद संपन्न झालेला असून दरवर्षी आमच्याकडे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरा होतो, परंतु आमच्याकडे वैयक्तिक कारणामुळे आम्ही यावेळेस घरगुती स्वरूपात ज्येष्ठ कनिष्ठ गौरींची स्थापना करून आजचा उत्सव आम्ही घरगुती स्वरूपात साजरा करत आहोत। तरी आमच्या सर्व मित्रमंडळींना व आमच्या सर्व परिवारांना नातेवाईकांना ज्येष्ठ कनिष्ठ गौरीच्या हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद। माझं नाव राजेंद्र गोविंद कुलकर्णी, मी राहतो सूर्यमंदिर पाठशाळेत। या महालक्ष्मी आमच्याकडे दरवर्षी म्हणजे आमच्या वडिलोपार्जित असल्यामुळे या आमच्याकडे बसवतात। आता आम्ही 5 वर्षापासून इथे नवीन सुरुवात केली आणि त्याप्रमाणे आम्ही आता हा उत्सव साजरा करतो। या महालक्ष्मी 3 दिवसाचा कार्यक्रम असतो, तर ते पहिल्या दिवशी महालक्ष्मी बसतात, दुसऱ्या दिवशी जेवतात आणि तिसऱ्या दिवशी त्यांचं विसर्जन होतं आणि त्यांचं आपल्या कुलधर्माप्रमाणे आरती वगैरे असतात कुळाचारप्रमाणे, त्याप्रमाणे त्यांचं सोहळ्यावळ्या संपा करून नैवेद्य दाखवून संध्याकाळी दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी बसतात त्या दिवशी बायांना असं अधिकुलकाला दर्शनाला बोलून त्यांचं आम्ही स्वागत करतो। धडगाव पोलिसांची अवैध देशी विदेशी दारू जप्तीची कारवाई संशयास्पद। सततधार पावसामुळे लाठीपाडा धरण ओव्हरफ्लो। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षण क्रमांच्या प्रवेशासंदर्भात पत्रकार परिषद। मुंबई साकिनाका येथे घडलेल्या महिलेच्या बलात्कारातील आरोपींना फाशी शिक्षा द्यावी, भाजपा अनुजाती मोर्चाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला मागणी। धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग येथे अभियंता दिवस साजरा। कापडणे येथील निकृष्ट नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करा, लोकक्रांती सेनेची जिल्हा परिषद प्रशासनाला मागणी। आणि धुळ्यात गौरी गणपतीचे थाटात आगमन।